नमस्कार, तनिष्का रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त मसाले वांगे बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायलाही विसरू नका। मसाला वांगी बनवण्यासाठी इथे मी 6 वांगी घेतलेली आहेत आणि वांगी या पद्धतीने अशी कापून घेतलेली आहे। आपण आता हे वांग्यांमध्ये पाणी टाकून ठेवणार आहोत आणि त्यात थोडं मीठही टाकणार आहोत, म्हणजे वांगी काळी पडणार नाही। आपण वांग्याच्या भाजीसाठी जो मसाला लागणार आहे तो अगोदर भाजून घेऊ। इथे मी 3 चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, अगोदर आपण ती भाजून घेऊ तव्यावर। अगदीच थोडं तेल टाकून ही डाळ भाजून घ्यायची आपल्याला। गॅसच्या मीडियम फ्लेमवर डाळ भाजून घ्यायची आहे, म्हणजे चांगली खरपूस भाजल्या जाईल। तुम्ही पाहू शकता इथे डाळीचा रंग आपला बदललेला आहे, हलका सोनेरी रंग येतोय डाळीला। आपली डाळ इथे व्यवस्थित अशी भाजून झाली आहे, साधारण 2 मिनिटात ही डाळ भाजून झाली आहे। आपण आता ही डाळ एका वाटीत काढून घेऊ। आणि ह्याच तव्यावर कांदा भाजून घेऊ। इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक कापून। आपण हा कांदा अगदी थोडं तेल टाकून भाजून घेणार आहोत। दोन मिनिटात इथे आपला कांदा भाजून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता लालसर रंग कांद्याला आलेला आहे। आपण आता हा कांदा तव्यावरच एका बाजूला करून खोबरं भाजून घेणार आहोत। इथे मी 3 चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, आपण भाजून घेऊया। तो पण आपण खोबरं भाजण्यासाठी तेल नाही टाकलंय, कारण तवा अगोदरच कांदा भाजल्यामुळे तेलकट होता म्हणून तेलाचा वापर नाही केला। जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं तेल टाकून भाजायचं आहे तर भाजू शकता। इथे आपलं खोबरं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊ। एका मिक्सरच्या छोट्या भांड्यात सगळ्यात अगोदर आपण भाजून घेतलेली डाळ ग्राइंड करून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर थोडी डाळ ग्राइंड करून घ्यायची आहे, म्हणजे काय होतं, डाळ व्यवस्थित अशी बारीक ग्राइंड होते। इथे मी डाळ व्यवस्थित अशी बारीक ग्राइंड करून घेतलेली आहे। आपण आता यातच 10-12 पाकळ्या लसणाच्या, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी। आलं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि थोडे बारीक काप करून घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर आणि कांदा भाजून घेतला होता आपण, तोही यात टाकून घेऊ। खोबरंही टाकून घेऊ। आता आपण हे सगळे जिन्नस मिक्सरला चांगले बारीक वाटून घेणार आहोत। गरजेनुसारच पाण्याचा वापर करायचा आहे, जास्त पाणी नाही वापरायचं। वाटण व्यवस्थित असं बारीक ग्राइंड करून झालेलं आहे। आपण आता भाजी करायला सुरुवात करू। भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर मी छोटा कुकर ठेवून घेतलेला आहे। कुकरमध्ये भाजी खूप झटपट होते। सगळ्यात अगोदर आपण कुकरमध्ये तेल टाकून घेऊ। 1.5 पळी तेल वापरते मी। तेल चांगलं तापलं की त्यात 2 तेजपान टाकून घ्यायचे, त्यानंतर 1/2 चमचा जिरे। जिरे तेलाला चांगले तळतळले की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घेऊ। वाटण तेलात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। दोन ते 3 मिनिट आपल्याला हे वाटण तेलात असंच परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, म्हणजे वाटण तेलात व्यवस्थित असं परतल्या जाईल आणि तेलही चांगलं सुटेल वाटणाला। इथे मी वाटण तेलात चांगलं परतून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता वाटणाला तेलही चांगलं सुटलेलं आहे। आपण आता यात 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकून घेऊ। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा गोडा मसाला घेतलेला आहे, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा हळदी। सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण आता हे मसाले व्यवस्थित शिजण्यासाठी थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत त्यात।
इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। अगदी थोडंच पाणी टाकून घेऊ अजून आपण, म्हणजे मसाले छान शिजतील। व्यवस्थित मिक्स करून साधारण 1-2 ते 3 मिनिट आपल्याला हा मसाला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे, म्हणजे याला तर्री खूप छान सुटेल। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता इथे मसाल्याला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि या मसाल्यात आता मीठ टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण आता या मसाल्यात वांगे टाकून घेणार आहोत। वांगे थोडे आपण एका बाजूलाच टाकणार आहोत। आपण या वांग्यांच्या मध्ये थोडासा मसाला चमचाने भरणार आहोत, म्हणजे वांग्यांमध्ये मसाला व्यवस्थित जाईल आणि वांग्यांची चवही खूप छान लागेल। अगदी थोडा थोडा असं चमचाने भरून घ्यायचं आहे। इथे मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला व्यवस्थित भरून घेतलेला आहे। आपण आता यात गरजेनुसार पाणी टाकून घेऊ। भाजीत गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, त्याने भाजीला तर्री खूप छान येते। पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। ही भाजी तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट हवी त्याच्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। ही भाजी घट्ट असर अशी खूप छान लागते, म्हणून मी जास्त पाण्याचा वापर करत नाही आहे। आता आपल्याला या भाजीला कमी गॅसच्या फ्लेमवर एक उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावणार आहोत। इथे भाजीला उकळी आलेली आहे। आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि कुकरची एकच शिट्टी घेणार आहोत। इथे कुकरची एक शिट्टी झालेली आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि कुकर असाच थंड होऊ देऊ। इथे आपला कुकर हा व्यवस्थित असा गार झालेला आहे। आपण आता कुकर उघडून पाहू। मस्त अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला रंगही किती छान आलेला आहे आणि वांगही खूप छान असं शिजलेलं आहे। कमीत कमी वेळेत आपली ही भाजी झालेली आहे। आपण आता या भाजीवर कोथिंबीर टाकून घेऊ। तुम्ही पण अशी वांग्याची भाजी एकदा नक्की करून पहा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।